नमस्कार सद्गुरू तारुण्याचा काळ म्हणजे आव्हान लक्ष्य ध्येयप्राप्ती आणि महत्त्वाकांक्षी काळ असतो अनेक लोक इतरांनी ठरवून दिलेले यशामाके धावतात या हायपर कनेक्टेड माहितीनं भरलेल्या युगामध्ये जास्त माहिती आणि त्यात अतिरिक्त कामाच्या ताणाचीही भर पडते असा तणाव आपल्या युवकांचा आनंद हिचकावून घेतो तरुणांमध्ये डिप्रेशनच्या कित्येक केसेस पाहायला मिळतात अशा कठीण परिस्थितीत युवक सतत आनंदी कसे राहू शकतात मला कळत नाही मला तारुण्य आणि आनंद बाबतचं सत्य जाणून घ्यायचंय नमस्कार राज <laughs> हे पहा प्रत्येक पिढीमध्ये काही असे लोक असतात जे सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून तक्रार करत राहतात आणि नक्कीच असेही लोक असतात जे आपल्या काळातल्या परिस्थितीचा उपयोग करतात एक पिढी म्हणून आज आपल्याकडे जास्त सुविधा आणि सवलती आहेत आणि आपण काय हवं ते जाणून घेऊ शकतो जे लोक माहितीच्या भडीमाराबद्दल तक्रार करतायत त्यांनी कल्पना करून पाहायला हवं की एक हजार वर्षांपूर्वी तुम्हाला शंभर किलोमीटर दूर काय घडतं हे समजत नव्हतं जर शंभर किलोमीटरवर एखादी मोठी आपत्ती किंवा कुठलीही अद्भुत गोष्ट घडली तर तुमच्यापर्यंत त्याची बातमी पोचायला एक दोन महिने लागतात आज जगात कुठेही काहीही घडलं तरी लगेच ते तुमच्यापर्यंत पोहोचतं आणि तुम्ही त्याबद्दल तक्रार करताय <laughs> कृपया याबद्दल तक्रार करू नका कारण एक पिढी म्हणून ही सर्वात मोठी सुविधा मिळालेली आहे आपण पूर्वीपेक्षा तांत्रिकदृष्ट्या कितीतरी जास्त सक्षम आहोत यापूर्वी कधीही मानवजातीकडे इतक्या क्षमता नव्हत्या ज्या आज आपल्याकडे आहेत आणि हे केवळ टेक्नॉलॉजीमुळेच आहे हे एवढंच आहे की तुम्ही अशा प्रकारच्या जीवनासाठी स्वतःला तयार केलेलं नाही आहे याचाच अर्थ की आज तुम्ही तंत्रज्ञानाबद्दल तक्रार करताय ज्यानं तुमचं जीवन सोपं आणि आरामदायी बनवलंय जर कल्पना करा हजार वर्षांपूर्वी तुम्ही इथं असता तर सकाळी उठल्यावर तुम्हाला पाणी लागणार त्यासाठी तुम्हाला नदीपर्यंत चालत जाऊन दोन बादल्या पाणी घेऊन यावं लागलं असतं विश्वास ठेवा आजचे बहुतांश युवक एक बादली पाणी एक मैलही घेऊन जाणे इतके फिट नाहीयेत शारीरिक दृष्ट्या तेवढे सक्षमच नाही आहेत ते तर जर तुम्ही हजार वर्षांपूर्वी तंत्रज्ञानाविना इथं असता तर काय तुम्ही तक्रार न करता पाण्याची बादली घेऊन आला नाही तुम्ही तक्रार केली असती कारण तुम्ही शारीरिक दृष्ट्या सक्षम नाही आहात याचप्रमाणे तुम्ही आजच्या कित्येक वास्तवांना सामोरं जाण्यासाठी स्वतःला सक्षम केलं नसेल तर तुम्ही तक्रार कराल तर तरुणांना हे समजण्याची गरज आहे की त्यांच्या उमेदीच्या काळात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या महत्वाकांक्षा नाही आहेत तुमची इच्छापूर्ती होणं महत्त्वाचं नाही आहे तुम्हाला लागणारी लाईफस्टाईल मिळवणं गरजेचं नाही आहे सर्वात महत्वाची गोष्ट महत्वा म्हणजे या जीवनाला शक्यतेच्या एका उच्च स्तरावर कसं घेऊन जायचं याचा विचार करणं जर तुम्ही पुरेसा वेळ गुंतवला स्वतःच्या आंतरिक विकासासाठी की तुम्ही कोण आहात तर तुम्ही वर्तमान परिस्थिती अगदी सहजपणे हाताळाल आणि सर्वात महत्त्वाचं या पिढीला ज्या प्रचंड सुविधा मिळालेल्या आहे त्याबद्दल तुम्ही तक्रार करणार नाही यापूर्वी कधीच तुम्ही चौदा तासात भारतातून अमेरिकेला उडत जाऊ शकत नव्हता यापूर्वी कधीच तुम्ही फोन उचलून जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसाशी बोलू शकत नव्हता पूर्वी कधीच तुम्ही जगभरात घडणाऱ्या लाखो गोष्टी पाहू शकत नव्हता इतकंच काय अंतराळात काय चाललंय ते सुद्धा तुम्ही पाहू शकता कृपया तुम्हाला मिळालेल्या या अदानांबद्दल तक्रार करू नका तुम्ही स्वतःला सुसज्ज करायला हवं स्वतःला सुसज्ज म्हणजे आंतरिक कल्याणासाठीचं सुद्धा एक तंत्रज्ञान आहे इनर इंजिनिअरिंगच्या रूपात आम्ही जे शिकवत आहोत हे याबद्दलच आहे की तुम्ही स्वतःला अशा प्रकारे तयार करता की तुम्ही जीवनासाठी फिट होता स्वतःला जीवनासाठी फिट बनवण्याऐवजी तुम्ही आजूबाजूच्या गोष्टींना तुमच्यातल्या त्रुटींप्रमाणे बदलण्याची आशा करताय कृपया असं करू नका अजूनही पृथ्वी हजार वर्षांपूर्वी जशी फिरत होती त्यापेक्षा अधिक वेगाने फिरत नाहीये अजूनही ती त्याच वेगाने फिरते एवढंच आहे की अंतर कमी झाल्यासारखे वाटतायत कारण तंत्रज्ञानाची प्रचंड प्रगती झालेली आहे मनुष्याच्या बाबतीत ही विलक्षण गोष्ट घडलेली आहे की आपण तांत्रिकदृष्ट्या इतके सक्षम झालो आहोत आपण आपल्या सामान्य दृष्टी पलीकडे पाहू शकतो तुम्ही सामान्य श्रवण क्षमतेच्या पलीकडचं ऐकता तुमच्या सामान्य अनुभवांच्या पलीकडच्या गोष्टींचा अनुभव घेऊ शकता स्वतःला अपग्रेड तुमच्या आजूबाजूचं तंत्रज्ञान हे प्रचंड वेगाने अपग्रेड आहे तेही दर महिन्याला किंवा वर्षाला वेळ आली आहे तुम्ही स्वतःला अपग्रेड करण्याची या यंत्रणेला अपग्रेड करणं तुम्ही जे आहात त्याला अपग्रेड करणं आपल्या या जीवनाचा विकास होणं गरजेचं आहे इनर इंजिनिअरिंग किंवा योगाचा अर्थ हाच आहे की तुम्ही जीवनाचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित करणं हे जीवन विकसित केल्याशिवाय जर तुम्ही तुमचं काम वाढवलं तर निश्चितच ते काम तुम्हाला दुःख देईल हे म्हणजे एका जुन्या <laughs> खटारा कारला एफ वनच्या ट्रॅकवर चालवण्यासारख्या तिचे तुकडे होतील लोकांसोबत आता हेच घडत आहे वेळ आली आहे की फक्त उपजीविकेसाठी किंवा फक्त एक नोकरी मिळवण्यासाठी फक्त यामध्ये किंवा त्यामध्ये जाण्यासाठी आपल्या मुलांना तयार करण्याऐवजी आपल्याला आपल्या मुलांना प्रथम स्वतःला विकसित करायला शिकवायला हवं आत्मरूपांतरणाची साधनं या युगाची सर्वात महत्वाची गरज आहे कारण बाहेरील परिस्थिती बऱ्याच प्रमाणात यंत्र सांभाळून घेणार आहेत तुम्ही ज्या यंत्राचा वापर करता त्याच्यापेक्षा तुम्ही अधिक स्मार्ट असणं महत्वाचं आहे